एक वाटी रवा, एक वाटी दूध, एक वाटी किसलेले ओलं खोबरं, अर्धी वाटी साखर। साखर आपल्या चवीनुसार वापरायची आहे, कमी जास्त करू शकता। एक छोटा चमचा वेलची पावडर, मनुकं, काजू, आणि तुम्हाला सुका मेवा जर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता। दोन चमचे आपण तूप घेतलं आहे। रवा घालूया, मंदाचे वरती आपण रवा परतून घेणार आहोत। अजून एक चमचा तूप घालूया। काजू घालूया, मनुको घालूया, चांगलं परतून घेऊया। साखर घालून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिट आपण रवा चांगला परतून घेतला आहे। साखर अगोदर घातल्याने खीर चांगली होते आणि चिकटपणा कमी होतो। दूध घालूया, पाणी घालूया। 2 ग्लास आपण पाणी वापरलं आहे। थोडस चवीसाठी मीठ, गोड पदार्थात थोडस मीठ घातलं की गोड पदार्थ चांगला रुचकर लागतो। ओलं खोबरं घालून घेऊया। ओलं खोबरं नसेल तर तुम्ही देशी घेते कोकोनट वापरू शकता। आपण चांगलं मिक्स करून घेऊया। अजून 1/2 ग्लास आपण पाणी घालणार आहोत, म्हणजे 2.5 ग्लास पाणी आपण वापरलं आहे। खिरीला चांगली आता उकळून घेऊया। अशा प्रकारे की तुम्ही कुठच्याही सणाला निवेद्यासाठी बनवू शकता। मीडियम गॅस वरती खिरीला उकळी आली आहे। वेलची पावडर घालून घेऊया। खीर आपली होत आली आहे। खिरीला छान सुगंध सुटला आहे। आपल्याला खीर बनवायला 10 ते 15 मिनिटं लागली आहे। तुम्हाला ह्यापेक्षा जर पातळ करायची असेल तर तुम्ही थोडं पाणी वापरू शकता।
गॅस बंद करूया. रव्याची खीर आपण बनवली आहे. खीर बनवायला 10 ते 15 मिनटं लागतात आणि झटपट होणारी आहे ही. तुम्ही नैवेद्यासाठी बनवू शकता. अशा प्रकारे ही खीर तुम्ही बनवा आणि मला कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रसस्वाद सबस्क्राईब करा. धन्यवाद.